शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे काय त्याविषयी सांगा. काय नाही सगळीकडनंच आता इनकमिंग चालू आहे मी टचू सगळ्यांना आता कळायला लागलं की एकच पर्याय आहे आपल्याकडे आणि ते म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि ते तुम्हाला निवडणुकीनंतर पण दिसेलच ज्या प्रकारे काम मुंबईत सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रात चालू करू आपण त्याच्यामुळे चांगलं आहे. हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे त्याच्यातच ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती आहे स्थिती पाहता बोलतात हे ही स्थिती पाहता कुठेतरी इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसे हा पर्याय धरला असं वाटतं का ज्या पद्धतीनं तुमच्याकडे पक्ष प्रवेश होत आहे. हो नाही नक्कीच सगळीकडे चिखल झालाय राजकारणाचं आणि त्याच्यामुळे प्रवेशच नाही तर आज आम्ही कांदिवलीत 120 मुलं मुली अशी आम्ही पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करतोय जे सगळे बाहेरनं नवीन कॉलेजमधले आहेत नाशिकमधली आज यादी जाहीर करतो हे सगळे बाहेरनं जे राजकारणात नव्हते कुठच्याही पक्षात नव्हते असे नवीन पोरं मुलं मुली जे राजसाहेबांना बघून पक्ष राजकारणात येत आहेत असे आज पदाधिकाऱ्यांची आपण यादी जाहीर करतोय त्याच्यामुळे उत्तम चालू आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता कार्यकर्त्यांची रीत कुठेतरी मनसेकडे लागलेली आहे काही मोठे चेहरे संपर्कात आहेत का लोकसभेच्या निवडणुका ते तुम्हाला तेव्हाच कळेल आता सगळे कुठे पत्ते दाखवू. काल ज्या पद्धतीने टोल नाक्यावरती खालापूर इथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना स्वतः उतरावं लागलं आणि तो सगळा प्रसंग आपण बघितलेला आहे अद्याप ती टोलची जी यंत्रणा आहे ती सुधरताना दिसत नाही. मी बोललो तसं हे ह्यांची इच्छा नाही आहे सुधारण्याची त्याच्यामुळे राजसाहेब हे सत्तेत आल्यावरच हे सगळं सुधरू शकतं. काल पण मी नव्हतो काल पण मी आज साहेबांशी बोलत असताना ते बोलत ते सांगत होते की गाडीत नाही येत असताना त्यांना आधी वाटलं एक 3-4 किलोमीटरची हे होती ट्रॅफिक होतं त्यांना कळलं नाही पुढे कुठे संपतंय त्यांनी म्हणजे त्यांना वाटलं ॲक्सिडेंट झालाय ॲम्ब्युलन्स होती त्या ह्याच्यात आणि इतर लोक तर किती तास थांबले असेल मला आयडिया नाही पण ॲम्ब्युलन्स होती तुम्ही ॲम्ब्युलन्सला तर सोडलं पाहिजे ही कुठची दादागिरी. साहेबांनी टोलवर जाऊन गाडी थांबवली आणि उतरून त्या सगळ्यांना सोडायला लावलं पण हे शेवटी आता त्यात काल चांगलं आहे की साहेब होते तिकडे पण दररोज नसणार तेव्हा हे काय असे बिचारे 4-4, 5-5 तास लाईनीत उभं राहायचं लोकांनी. ज्या वेळेला मनसेकडनं टोलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ते राजकारण तापलं जातं त्यानंतर राज्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया येतात की आम्ही नियमानुसार करू मात्र वस्तुस्थिती जर काल पाहायला गेली कुठच्याही प्रकारची नियमावली पाळली गेली नाही मनसेचं इथून पुढचं काय धोरण आणि लोकांना दिसतंय तुमची इच्छाशक्ती नसताना काही होऊ शकत नाही ह्याच्यातनं पैसेच मिळ खायचे तर पुढे बघायलाच नको. म्हणजे राज्य सरकार आणि टोल कंपन्या त्यांच्या साठ्या लोटामुळे कुठेतरी हा नक्कीच नाही तर मुख्यमंत्र्यांनी सांगून जर आपण लाईन मारली आहे त्या लाईनीच्या तुम्ही 2-3 किलोमीटर पाठपर्यंत तुम्ही ठेवू कशी शकता त्याच्यामुळे सगळं चुकीचं चालू आहे आणि लोकांना तर कळतं तो राग तुम्हाला शेवटी निवडणुकीतच ते व्यक्त करतील. तलाठी भरती झाली आहे तलाठी भरती 200 पैकी 218 मार्क उमेदवारांना मिळते कसं बघता एकूण त्या भरती तलाठी भरती हे दोन विषय बाकी नाही लोकांमध्ये जात आहे किंवा या निवडणुकांच्या अनुषंगाने गेल्या वर्ष 2 वर्षापासून आपण फिरत आहे मेळावे घेत आहे सभा घेत आहे संघटना बांधणी करत आहे काय लोकांकडून येते काय लोकांमध्ये चित्र दिसत नाही. मी बोललो तसं ते चित्र तुम्हाला आज पण दिसलं वेगवेगळ्या पक्षातनं पक्ष प्रवेश होतात नवीन मुलं ज्यांना राजकारणात यायचं आहे त्यांचे प्रवेश होत आहेत त्याच्यामुळे कसं दिसलं म्हणजे आता बांधणी पण उत्तम होते आणि मी गेल्या वेळा बोललो तसं की मला एक मुलगा म्हणून मला अभिमान वाटतो की साहेबांनी आम्हाला चिखलात नाही हे केलं त्याच्यामुळे अमित जी टोलचा मुद्दा जसा मनसेने उचलला आणि गाजला आताही तशीच परिस्थिती पाहायला मिळते. खर तर सीसीटीव्ही लावण्यात येणार होते सोबतच स्क्रीन देखील लावण्यात आले किती गाड्या ये जात असतात यावरती काय. मी तो आकडा नाही सांगणार पण सरकारने जो तुम्हाला आकडा दिलाय त्याच्या 5-5 गाड्या प्रत्येक टोल नाक्यावरनं जातात तो साहेब जाहीर करतीलच त्यांच्याकडे तो आकडा आलाय पण 5-5 गाड्या येतात तिकडे त्याच्यामुळे जे तुम्हाला आकडेवारी मिळते ती खोटी आहे जे पैसे जमा होत आहेत हे सांगतात हे खोटे आहेत अक्षरशः फसवणूक होते.
ज्या प्रकारे तुम्ही टोलचा मुद्दा घेतलेला आहे अशामध्ये आता नवीन सेतूचं उद्घाटन होतंय, नावाशिवाय तिथे 250 रुपये टोल लावण्यात आला आहे. आधीच्या टोलची वस्तुस्थिती अजून सुधारलेली नाही, अशात नव्या टोलमुळे भुर्दंड हा सर्वसामान्यांना भरावा लागणार. या संदर्भात काही वरच्या लेवलला पत्र वगैरे की तो माफ करावा 250 रुपये पण किंवा कमी करावा आणखी असं काही मनसेकडून निवेदन मुख्यमंत्र्यांना येत्या काळात? शेवटी टोलला कोणाचंही म्हणजे आता जे नवीन टोल येतात त्याला विरोध नाही, कारण शेवटी तुम्ही तो रस्ता बनवला आहे त्याचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजे. जे कॉन्ट्रॅक्टर्स बनवतात त्याचा विरोध नाही आहे, पण तुम्ही जे सुविधा द्यायला पाहिजे, महिलांसाठी तिकडे शौचालय दिलं पाहिजे, ते असतं का? बरं, टोल तुम्ही तो जो रस्ता बनवला आहे तो किती काळात खराब होतो हा पण आपण बघितलं पाहिजे. ज्याच्यासाठी तुम्ही जेवढे पैसे घेताय हे सगळं नीट असेल तर आम्हाला टोल भरायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, पण हे तुम्ही सुविधा देणार नाही आम्हाला. 4-4, 5-5 तास आम्ही लाईनीत उभं राहायचं. तुम्ही नियम तर पाळायला चालू करा. ती पिवळी लाईन उगाच मारली आहे का? झोपायला मारली आहे का? मुंबईला गतिमान करण्यासाठी म्हणून कोस्टल रोडचं काम हाती घेतलं, त्यानंतर त्यावेळेला सरकारनं सांगितलं की आम्ही ह्या रोडवरती कुठच्याही प्रकारचा टोल लावणार नाही, आणि त्यानंतर सरकारनं आता जी सरकारची भूमिका आहे की या रस्त्यावरती सुद्धा टोल लावला जाईल. आपलं समृद्धीवर रस्ता चालू व्हायच्या आधी टोल लागला तर आपण हे काय बोलतोय? बरं, आजूबाजूला काही फेन्सिंग नाही, कुठूनही प्राणी येतात, ऍक्सिडेंट होत आहेत, काही चालू आहे, ह्याची उत्तर शेवटी द्यायची कोणी? येत्या काळामध्ये मनसेकडून पुन्हा एकदा आक्रमकतेची भूमिका पाहायला मिळेल का या संदर्भात? कारण पूर्वी आपण पाहिलं तर राजसाहेबांनी स्वतः घरामध्ये परिषद घेऊन माहिती दिली होती, पुढे कशी मनसेची भूमिका राहील? आक्रमकता म्हणजे तुम्हाला आता शेवटी निवडणुकीचं वर्ष आहे, आता मला वाटतं लोकांनी आक्रमकता दाखवली पाहिजे थोडी. आणि एक तुमच्याकडे शेवटी तुम्हाला जो ज्या माणसावर विश्वास आहे, तुम्हाला जो वाटतो माणूस तुमच्यासाठी शहर सुधरवू शकतो, तुमचं राज्य सुधरवू शकतो, आणि त्यांना तुम्ही मतदान करून मला वाटतं तुम्ही सत्ता दिली पाहिजे. आणि ह्याच्यानंतर मग शेवटी कसं आहे, तुम्ही सत्ता न देता आम्हाला प्रश्न विचारू नाही शकत. जर तुम्ही सत्ता दिल्यानंतर आमचं काम नाही झालं तर मग आम्ही उत्तर देणं लागतो. पण आत्ता तुम्ही मला वाटतं की आता शेवटी साहेबांना ती संधी मिळेल, आणि शेवटी तुम्हाला राज्य शहर हे कसं असतं, कसं इतर देशांनी आपल्या देशात इतर राज्यांनी आपल्याकडनं एक उदाहरण घेतलं पाहिजे की असं शहर असलं पाहिजे, असं राज्य असलं पाहिजे, असं मला वाटतं साहेब करून दाखवतील, त्याच्यामुळे तुम्हाला ते लवकरच दिसेल.